नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर वाघोलीमध्ये रेडी पोझिशनमध्ये 2 BHK फ्लॅट बघत असाल तर तुम्ही बरोबर ठिकाणी आलात। एकदा हा आपण सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया। एंट्रन्स करताना तुम्हाला लिव्हिंग रूम लागेल मित्रांनो, एल शेपमध्ये या ठिकाणी सोफा अरेंज केलेला आहे। पूर्ण जी क्वालिटी आहे मित्रांनो ही खूपच ब्रँडेडमध्ये यूज केली आहे। याचे जे डोर्स आहेत हे पूर्ण रबर फिटिंग या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल। याचा जो पेंट आहे मित्रांनो हे तुम्हाला एशियन ब्रँडमध्ये दिलेला आहे। लिव्हिंग रूमसाठी एक विंडो प्रोव्हाइड केली आहे, त्याला मॉस्किटो जाळी आणि पूर्ण विंडोसाठी ग्रिल प्रोव्हाइड केली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता लिव्हिंग रूमचा जो साईज आहे ही खूपच प्रशस्त या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे। तसंच त्याला एक अटॅच ओपन टेरेस देखील देण्यात आला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ईस्ट आणि वेस्ट हा फ्लॅट आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। याच्यामध्ये तुम्ही टेरेसची साईज एकदा बघून घ्या। पूर्ण ग्रिल वगैरे प्रोव्हाइड केलेला आहे आणि पूर्ण ॲम्युनिटीज या ठिकाणी रेडी आहेत मित्रांनो। याचं जे पोझिशन आहे हे तुम्हाला डिसेंबरमध्ये भेटणार आहे। एका फ्लोअरवरती तुम्हाला 4 फ्लॅट बघायला भेटेल। 4 इंची साईज सेम आहे। याचा जो कार्पेट एरिया आहे मित्रांनो हाच तुम्हाला 685 स्क्वेअर फीट कार्पेट भेटणार आहे। तसंच डायनिंगच्याच पुढं तुम्हाला एक किचन प्लॅटफॉर्म बघायला भेटेल। याच्यामध्ये तुम्हाला एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म या ठिकाणी देण्यात आला आहे। वॉश बेसिन आतमध्ये दिलेला आहे, 2 कनेक्शन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत आणि किचनला एक्झॉस्ट फॅन देखील दिलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही ड्राय बाल्कनी बघू शकता। किचनला अटॅच आपण ड्राय बाल्कनी दिली आहे। याच्यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीन आरामशीर अरेंज करू शकता। पूर्ण ड्राय बाल्कनीला आपण या ठिकाणी ग्रिल प्रोव्हाइड केलेला आहे। या फ्लॅटमध्ये मित्रांनो तुम्हाला आतून आणि बाहेरून प्लास्टर केलेला दिसेल। लोकेशन आणि प्राईस मी तुम्हाला लास्टला सांगेल, व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा मित्रांनो। तसंच या ठिकाणी तुम्हाला इन्व्हर्टरसाठी प्रोव्हिजन केलेलं आहे। आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक चाइल्ड बेडरूम बघायला भेटेल। या ठिकाणी आपण चाइल्ड बेडरूम बघून घेऊया। याची साईज आहे ही तुम्हाला 10 बाय 10 बघायला भेटेल। याच्यामध्ये वॉर्डरोबसाठी वेगळा स्पेस देण्यात आला आहे आणि जी आपली विंडो आहे याला मॉस्किटो जाळी आहे आणि तुम्हाला ग्रिल बघायला या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो। तसंच त्याच्या पुढे आपल्याला एक बेसिंग काउंटर दिला आहे। वरपर्यंत डिझायनिंग टाईल्स आहे आणि त्याच्या साईडला एक कॉमन टॉयलेट दिलेला आहे तुम्हाला। याच्यामध्ये वेस्टर्न टॉयलेट आणि जॅगवरच्या फिटिंग्स दिलेल्या आहेत। वरपर्यंत डिझायनिंग टाईल्स तुम्ही बघू शकता। या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ॲम्युनिटीज रेडी पोझिशनमध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो। 3 फेज ऑलरेडी हँडओवर केले आहेत, ही 4थी फेज आहे। याच्यामध्ये तुम्हाला A, B आणि C असे 3 टावर या ठिकाणी दिसतील। याच्यामध्ये एका फ्लोअरवर तुम्हाला 4 फ्लॅट आहे। 4 फ्लॅटमध्ये 2 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस दिलेले आहेत। तसंच पुढे आल्यानंतर आपण मास्टर टॉयलेट बघूया। याच्यामध्ये तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट आणि वरपर्यंत शॉवर वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या अरेंज केलेल्या आहेत आणि एक बेसिंग काउंटर देखील दिलेला आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला एक मास्टर बेडरूम बघायला भेटेल। याच्यामध्ये तुमचा किंग साईज बेड, एक वॉर्डरोब बसेल आणि बेडरूमसाठी 2 विंडो या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत। असा हा पूर्ण जो 2 BHK आहे मित्रांनो हा 685 स्क्वेअर फीट आहे आणि याची जी प्राइसिंग आहे ही बिल्डरनी फक्त आणि फक्त 49 लाख ऑल इन्क्लुझिव्ह ठेवलेली आहे मित्रांनो। याचा जो मेंटेनन्स आहे हा खूपच कमी आहे, 2000 ते 2200 रुपयाचा मेंटेनन्स असेल आणि या ठिकाणी टँकरची गरज पडत नाही, पाणी खूपच चांगलं आहे मित्रांनो या ठिकाणी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून साईडच्या बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत